कर्ना नागरी सहकारी बँकेमध्ये झालेल्या पाचशे कोटीहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याबाबत राज्य सरकारकडून अद्यापही कायद्यानुसार आवश्यक ती कोणतीच कार्यवाही झालेली नाही त्यामुळे या बँकेतील ठेवीदार खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी सातत्यानं संदर्भात पाठपुरावा करीत आहेत त्या अनुषंगानं पुन्हा एकदा त्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात ठेवीदारांचा आवाज बुलंद केला आहे या संदर्भात मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून ठेवीदारांना न्याय मिळण्यासाठी दाद मागितली असून राज्य सरकारनं दोषींवर आता तरी कारवाई करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कार्यवाही करण्याची यातून त्यांनी मागणी केली आहे कर्ना नागरी सहकारी बँकेत एकशे बारा पूर्णांक को पाच कोटी रकमेची बोगस कर्ज दाखवून कोट्यावधी रुपयांच्या केलेल्या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या बँकेचे संचालक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून या प्रकरणी सतरा महिन्याचा कालावधी होऊनही अद्याप गैरव्यवहारात दोषी असणाऱ्यांवर राज्य शासनाच्या वतीनं कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही सदर प्रकरणी शासनानं चौकशी करून या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे असा सवाल कर्ना बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी व कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नात उपस्थित केला आहे या प्रश्नावर सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून सांगितलं ले की कर्ना बँक ठेवीदार संघर्ष समितीनं कर्ना नागरी सहकारी बँकेच्या गैरव्यवहारासंदर्भात राज्याचे गृहमंत्री यांना सादर केलेले निवेदन गृहमंत्री कार्यालयानं दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी यांना तपासून उचित कार्यवाही करण्यासाठी पाठवलं आहे रिझर्व्ह बँकेने दिनांक बावीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजीच्या ईमेलने कर्नाळ नागरी सहकारी बँकेच्या एकूण एकोणसाठ कर्ज प्रकरणाची चौकशी करण्याचे सहकार आयुक्तांना निर्देश दिले होते सदर निर्देशाच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी दिनांक दहा मे दोन हजार एकोणीस रोजीच्या आदेशान्वये कर्नाळ नागरी सहकारी बँकेच्या तपासणीकरिता नियुक्ती केलेल्या जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग एक सहकारी संस्था रायगड यांना रिझर्व्ह बँकेने निर्देशित केलेली एकोणसाठ व इतर चार अशा एकूण त्रेसष्ट कर्ज प्रकरणात पाचशे बारा पूर्णांक चोपन्न कोटी रुपये गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलंय त्या अनुषंगाने सदर त्रेसष्ट कर्जदार व बँकेचे संचालक मंडळ यांच्यावर दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून तपासाचे कामकाज सुरू आहे सहकार आयुक्तांच्या दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार वीस रोजीच्या आदेशान्वये अधिनियमाचे कलम अठ्ठ्याऐंशी अन्वये नियुक्ती करण्यात आलेल्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांनी एकूण वीस दोषी व्यक्तींविरुद्ध पाचशे एकोणतीस पूर्णांक छत्तीस कोटी इतक्या रकमेचे दोषारोपत्र बजावले असून संबंधितांच्या सत्तर मालमत्तांवर दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस रोजी निवाड्यापूर्वी जप्तीचे आदेश निर्मित करण्यात आले आहेत रिझर्व्ह बँकेने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या आदेशान्वये सदर बँकेवर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुधागड पाली यांची अवसहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे असे सांगितलं आहे